मद्यप्राशन केलेल्या व्यक्तींच्या तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतीलच. मद्यप्राशन केल्यानंतर मद्यपींच्या अंगात लपलेले सुप्त गुण कसे बाहेर पडतात हेही तुम्ही पाहिलं असेल. यातूनच मग लग्न समारंभांमध्ये आपल्यातील नागोबा कौशल्याचे प्रदर्शन करणारे, वर्दळीचा रस्ता अडवून आपल्यातील शौर्याचे प्रदर्शन करणारे आणि नंतर त्याच रस्त्यावर पडून आपल्याच विश्वात रमणारे मद्यपी तुम्ही पाहिले असतीलच. मद्यप्राशन करणाऱ्या या बिरादरीचा आणखी एक आवडीचा स्टंट म्हणजे शोले स्टाईल. शोलेमध्ये वीरूने टाकीवर चढून लग्नासाठी बसंतीचा हात मिळवला होता. आता शोलेतील वीरूप्रमाणेच आळंदी येथील एक 30 वर्षीय तरुण दारूच्या नशेत महावितरणच्या 150 फूट उंच टॉवरवर चढला होता. याची माहिती मिळताच आळंदी पोलीस, महावितरण आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोटात जादुई द्रव्याची नशा गेलेल्या या तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल 10 तासांची कसरत करावी लागली. तरुण टॉवरवर चढल्याचे समजताच महावितरण कर्मचाऱ्यांनी हाय टेन्शन लाईनचा विद्युत पुरवठा खंडित केला होता, त्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. या मद्यपी तरुणाच्या टॉवरवर चढण्यामागे बसंती कारणीभूत आहे की आणखी काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र सिनेमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या स्टंटबाजीचे रिअल लाईफमध्ये अशा प्रकारे अनुकरण करणे हे जीवघेणे ठरू शकते हे मात्र नक्की. गाडी पलीकडे नाही जात.
असं करू शकत नाही. बाळू आता सत्ता उतरणार आहे बाळू, हातानं पाणी घे बाळू. आता बाळू तुम्ही गोळी टाकतो घ्याल नाही. आपल्या गावातलं दिसतो का तिथलं मॅन पॉवर आहे. बाळूला डिप्रेशन आलं, काय करायचं बाळूला, हे जेवण काय करायचं, मरायचं नाही बाळू. शाटी आपलं गाव बोला झालं आईचो आई घालायचं, त्याच्यात उडी टोकले धरले, त्याच्यात मारली.